नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी श्री सानपार्यम सहशिक्षक साने गुरुजी निवासी विद्यालय कीच। तर मुलांनो, आज आपण इयत्ता 6वी मराठी भाषा विषयाचा घटक 5वा पाहणार आहोत। घटकाचं नाव आहे बाकी 20 रुपयाचं काय। पहा, हा घटक ज्यांनी लिहिला त्या लेखकाचं नाव आहे बाबाराव मुसळे। यांचा जन्म 1949 रोजी झाला। ते एक प्रसिद्ध लेखक कवी म्हणून नावारूपाला आले। त्यांनी जे साहित्य निर्माण केलं त्यामध्ये मोहरलेला चंद्र, झिंगू लुखू लुखू, नगर भोजन हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत। पखाल आर्त या कादंबऱ्या, तसेच इथे पेटली माणूस गात्रे हा कविता संग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे। अशा प्रकारचं साहित्य लेखक बाबाराव मुसळे यांनी निर्माण केलं। आणि या पाठामधून बाकी 20 रुपयाचं काय या पाठामधून त्यांनी दुसऱ्याला मदत करण्यास नेहमी तयार असलेला एक निस्वार्थ वृत्तीचा निरागस मुलगा, त्याचं वर्णन लेखकाने या पाठामधून केलेलं आहे। तसं पाहिलं तर सुरुवातीला त्या मुलाबाबत विकासच्या साहेबाचा थोडा गैरसमज होतो, परंतु नंतर मात्र तो गैरसमज कसा दूर होतो त्याविषयीचं संवेदनशील वर्णन किंवा लिखाण लेखक बाबाराव मुसळे यांनी बाकी 20 रुपयाचं काय या पाठामधून केलेलं आहे। तर पहा, प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळे प्रसंग येत असतात। जीवन जगत असताना असंख्य अडचणी येतात, परंतु प्रत्येक माणूस त्यावर मात करत आपलं जीवन जगत असतो। तसं पाहायला गेलं तर कितीही श्रीमंत माणूस असेल आणि कितीही गरीब माणूस असेल, तर एखाद दुसऱ्या वेळेस गरीब माणूस उपाशी झोपत असेल, परंतु तो इमानदारीने कष्ट करून स्वतःची उपजीविका भागतच असतो। परंतु हे जीवन जगत असताना आपल्याला समाजामध्ये अशा प्रकारचे काही माणसं पाहायला मिळतात, अशा प्रवृत्तीची काही माणसं पाहायला मिळतात।